नमस्कार, मी मनाली। माझा विदर्भचा विदर्भ एक्सप्रेस बुलेटिन मध्ये आम्ही घेऊन आलोय विदर्भाच्या ताज्या बातम्या। श्रीहरी यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेचं राजकारण। बयान पे ठाम है, किसी भी हालत में हम इस महाराष्ट्र के टुकड़े नहीं होने देंगे। संयुक्त महाराष्ट्र के आंदोलन में 106 लोगों ने जो अपनी प्राण की आहुति दी है, नहीं होने देंगे। हम हमारे बयान पे और हमारी जो भूमिका है पार्टी की, उसके ऊपर कायम। सर, वेगळ्या विदर्भ मागणी संदर्भात जे तुमचं वक्तव्य आलं होतं, त्याच्यावर शिवसेनेने हक्कभंग दाखल केला, नेमकं काय वाटतं? करू दे ना त्यांना, त्यांचा अधिकार आहे। तो मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह हाऊस, दे हॅव एव्हरी राईट टू डू सो। पण तुम्ही त्या दिवशी जे वक्तव्य केलं, त्याच्यानंतर तुमचं म्हणजे वक्तव्यात ते बदल झाला किंवा काय असं वाटतं की चुकीच्या प्लॅटफॉर्मवर केलं? तुम्हाला आता किती वर्ष ओळखतो मी, मी भरपूर माझ्या वक्तव्यात बदल होणार आहे काही? नाही नाही नाही, पण वाटतं का? मला भीती वाटते किंवा मी म्हणेन की चुकीच्या प्लॅटफॉर्मवरून बोललो। माझ्या स्वतःच्या पुस्तकाच्या उद्घाटनात दिलेलं भाषण आहे माझं। हो हो, सर एरवी काही वाटलं नसतं, परंतु त्यांचं शिवसेनेचं म्हणणं आहे की इतक्या महत्वाच्या पदावर तुम्ही राज्य शासनाच्या आहात आणि अशा वेळेला सेपरेट स्टेटची भूमिका मांडणं, ते कुठेतरी कुठेतरी त्यांना प्रॉब्लेम वाटतोय। त्यांना वाटू दे, प्रॉब्लेम तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, माझा नव्हे। प्रशांत, माय स्टेटमेंट इज व्हेरी सिम्पल, नथिंग दॅट आय नीड टू एक्सप्लेन। दे आर एंटायरली इन देअर राईट्स टू ब्रिंग द रेझोल्युशन अँड ट्राय टू गेट इट पास्ड इफ दे कॅन। ओके सर, थँक यू सर। त्यांनी जर पास केलं आणि मला जर गव्हर्नरनी म्हटलं तर मी एका मिनिटात राजीनामा देईन। मला काहीच कसं खंत नाही किंवा आनंद नाही किंवा दुःख नाही। ओके, थँक यू सर, थँक्यू सर। भारतीय जनता पार्टी सतत लहान राज्य निर्माण व्हावी, वेगळं विदर्भ राज्य निर्माण व्हावी, त्याची भूमिका प्रत्येक वर्षा पाहिजे। ते जे त्यांचं राजीनामा मागतात आहे ते निरर्थक आहे। त्यांना संयुक्त महाराष्ट्र आपली मुंबई आपल्या जवळ पाहिजे। आता त्यांच्याविरुद्ध हक्कभंग आणून तुम्ही विदर्भद्वेष्टी आहात हे सिद्ध करून राहिलेले आहेत। आणि मग तुम्ही तो आग्रह करता की महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये तुमचा सन्मान आहे म्हणून। ते बोलले, आपल्या भावना व्यक्त केल्याबरोबर ते तुम्हाला सहन झालं नाही आणि तुम्ही त्याच्यावर हक्कभंग आणता, एवढी असहिष्णुता आहे तुम्हाला। वेगळा विदर्भ व्हायलाच पाहिजे असं माझे मत। विदर्भ वेगळा झालाच पाहिजे, पण विदर्भ जर समजा वेगळा झाला नाही तर इथल्या लोकांचा जो विकास व्हायला पाहिजे तो विकास सुद्धा होणार नाही। की वेगळा विदर्भ झाला पाहिजे, फक्त राजकीय विरोध असणं हा एक काही योग्य नाही असं मला वाटतं। विरोधकांनी सलग 5व्या दिवशीही अधिवेशनाचं कामकाज चालू दिलं नाही, त्यांना केवळ राजकारण करायचंय असा आरोप कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, सरकारबद्दल शंका वाटत असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। विधिमंडळात सलग 5 दिवस काहीही कामकाज न होण्यास MIM चे आमदार इम्तियाज जलील यांनी सरकार आणि विरोधक या दोघांनाही जबाबदार ठरवले। डान्स बार सुरू करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलेल्या आदेशानंतर डान्स बार सुरू करण्याच्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत। राज्य सरकारद्वारे नियमावली बनवून डान्स बार सुरू करण्यासाठी परवाने देण्यात येणार आहेत। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार जर बार सुरू असेल तर ती स्वागतार्ह बाब आहे आणि जे नियम आणि ते गव्हर्नमेंट सरकार त्याच्यावरती लावत आहे त्याचा ते आल्यानंतरच तपासावे लागतील। कारण की जागेवर यांनी जर डिस्टन्स एवढं पाहिजे किंवा अंतर एवढं पाहिजे जर असे निर्बंध आणले तर नागपूर किंवा मुंबई सारख्या शहराला हे चालणार नाही। कारण जागेचे भाव एवढे वाढलेले आहेत तर 6-7 जर जागा सोडली तर हे चालूच शकणार नाही। या होत्या विदर्भ एक्सप्रेसच्या आजच्या बातम्या। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लॉग इन करा www.माझाविदर्भ.com वर। माझा विदर्भ, प्रत्येकाच्या हक्काचं डिजिटल व्यासपीठ।